महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या तसंच त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या भागीरथी महिला संस्थेच्या सभासद नोंदणीला ग्रामीण आणि शहरी भागातील महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळतोय महिला वर्गाच्या आग्रहास्तव सभासद नोंदणीची मुदत पंचवीस ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे त्याचा लाभ महिलांनी घ्यावा असं आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी आहे भागीरथी महिला संस्थेनं हजारो महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवलं आहे संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी गेल्या वर्षांपासून जिल्ह्यातील महिलांचं संघटन केलंय महिलांना विविध वस्तू उत्पादित करण्यासाठी संस्थेच्या वतीनं प्रशिक्षण दिलं जाते तसंच महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचं कामही भागीरथी संस्थेकडून होतं त्यामुळे या संस्थेच्या सभासद नोंदणीला नेहमीच मोठा प्रतिसाद लाभतो संस्थेच्या कावळा नाका परिसरातील कार्यालयात सभासद नोंदणीसाठी महिलांची गर्दी होतीय महिलांचा वाढता प्रतिसाद आणि महिलांच्या आग्रहास्तव सभासद नोंदणीची मुदत पंचवीस ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांची नोंदणीसाठी आलेल्या महिलांनी भेट घेऊन व्यवसायाबाबत माहिती जाणून घेतली महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी जास्तीत जास्त महिलांनी भागीरथी महिला संस्थेत सभासद व्हावं असं आवाहन सौभाग्यवती महाडिक यांनी आहे